नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण मे 2023 पासून अंमलात आणलंय. या धोरणानुसार 600 रुपये प्रतिब्रास याप्रमाणे वाळूचा दर निश्चित करण्यात आलाय. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना घर बांधकामासाठी सहजरित्या वाळू उपलब्ध व्हावी यासाठी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासोबत वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यावेळी बैठकीत राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना, DBT अंतर्गत अन्नधान्याचे वितरण, सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग सर्वेक्षण, दिव्यांगांसाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती, करमणूक कर योजनेअंतर्गत कर वसुली, मनरेगातून बांबू लागवड योजना, मनरेगा योजनेतून विकास कामे पूर्ण करणे, रोहयो मजुरांच्या मस्टराची पडताळणी, कुरण विकास आराखडा, विभाग स्तरावरील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आदी महत्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. सामान्य नागरिकांना घर बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नाही अशी ओरड विभागात केली जाते. समाजातील गोरगरीब व सामान्य जनतेला घरकुल शौचालय बांधकामासाठी वाळू उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक सजगपणे काम करावे, वाळूघाटांच्या लिलावासह वाळू डेपोंची निर्मिती करावी, तसंच जिल्ह्यातील अनधिकृत वाळूचे उत्खनन व वाहतुकीस कडक कारवाई करून प्रतिबंध घालावे, आंतरराज्य वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी चेकपोस्टवर सूक्ष्मरित्या कागदपत्रांची तपासणी व महसूल अधिकाऱ्यांच्या गस्तीचे प्रमाण वाढवावे अशा सूचना विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.